बीड जिल्ह्यात जमिनीचे बोगस नकाशे तयार करून जमिनी विकल्या जात असल्याचा घोटाळा समोर आला आणि सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम खटोड यांनी बीड शहरामध्ये अनेक जागांचे बनावट नकाशे तयार केले. विशेष म्हणजे या प्रकरणांमध्ये मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांच्या मालकीच्या जमिनीवर बोगस नकाशे बनवण्यात आले. प्रादेशिक परिवहन मंडळ आरटीओची बनावट कागदपत्र तयार करणारे रॅकेट पिंपरी चिंचवड पोलिसांनी उद्ध्वस्त केलेला आहे. काळीवाडीमधल्या आशीर्वाद सायबर कॅफेवर धाड टाकून पोलिसांनी रॅकेटचा पर्दाफाश केला. आरटीओ फिटनेस सर्टिफिकेट, टॅक्स रिसिप्ट, त्याचबरोबर व्हेकल इन्शुरन्स, पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट अशी वेगवेगळी बनावट कागदपत्र ही टोळी तयार करत होती. मोरक्या राहुल गौड तसंच त्याचे इतर साथीदार बालाजी बाबर, तुकाराम मगर आणि प्रवीण दळवे या आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. आमदार गायकवाड अधिवेशनासाठी मुंबईत आहेत. संजय गायकवाड आणि त्यांच्यासोबतची टीम मात्र निगेटिव्ह आहे. आमदार गायकवाड यांची पत्नी सून आणि 12 दिवसांची नात, दोन्ही पुतणे, वहिनी आणि भाचे अशा 12 जणांचा कोविड अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. सोबतच आमदार गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयातील टाईपरायटर आणि चालक सुद्धा पॉझिटिव्ह आल्यानं 11 मार्चपर्यंत त्यांचं कार्यालय सुद्धा बंद राहणार आहे. दोन आठवड्यानंतर आता अमरावती पुन्हा अनलॉककडे वाटचाल करत आहे. हळूहळू सगळे नियम आता शिथिल करण्यात येणार आहेत असं जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितलंय. आजपासून सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत दुकानं सुरू राहतील. मात्र नियम न पाळल्यास दुकानं 5 दिवस सील करण्यात येतील. नियमांचं पालन न केल्यास 8,000 दंडही ठोठवण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावात वाढ होत असल्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं नागरिकांना सूचना देत जनजागृती केली जाते. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातील सारोळे खुर्द ग्रामपंचायतीनं तर संभळ वाजवून जनजागृती केली. मास्क लावा, कोरोना टाळा असं आवाहन करत रोज सकाळी गावातील सोपान साठे हे नागरिक गावात दवंडी पेटवतात. गावकऱ्यांकडूनही ह्या दवंडीतून होणाऱ्या जनजागृतीला चांगला प्रतिसाद मिळतोय. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणा कार्यान्वित झालेल्या आहेत. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. 1 मार्च ते 5 मार्चपर्यंत तब्बल 400 व्यक्तींवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि ह्या अंतर्गत 2 लाख रुपये वसूल करण्यात आले. तर कोतवाली पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी देखील केली आहे. नागरिकांनी नियम पाळण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात गेल्या 24 तासात 197 नवीन रुग्ण सापडलेले आहेत. जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या आता 16,428 वर पोहोचलेली आहे. 14,909 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. तर सध्या 1,117 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 402 जणांचा मृत्यू झाला आहे. वाशिम जिल्ह्यात कोरोनाचे 245 नवे रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. वाशिम जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाचे 1,402 ऍक्टिव्ह केसेस आहेत. यामध्ये दिलासादायक म्हणजे दिवसभरात एकाही कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झालेला नसून दिवसभरात 235 जण कोरोनामुक्त झाले. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर रविवारी मध्यरात्री मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 मेगा ब्लॉक घेण्यात येईल. तर हार्बर मार्गावर कुर्ला वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 ते 4:10 हा मेगा ब्लॉक असेल. मराठा आरक्षणावर 8 मार्च ते 18 मार्च दरम्यान पुन्हा सुनावणी होणार आहे. यावेळी तरी सरकार एक दिलानं सामोरं जावं असं आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केलं आहे. वाशी इथल्या मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची चिंतन बैठक पार पडली. यामध्ये ते बोलत होते. दरम्यान राज्य सरकारनं सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळासाठी जाहीर केलेला निधी त्वरित द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उदय शेळके तर उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उदय शेळके राष्ट्रवादी समर्थक आहेत तर माधवराव कानवडे हे काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेवर काँग्रेस राष्ट्रवादीचं वर्चस्व प्रस्थापित झालंय. बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत संचालकांची बैठक पार पडली. राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींमध्ये ओबीसींना देण्यात आलेल्या 27% आरक्षण असावं, एकूण आरक्षित जागा 50% जास्त असू नये असा निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे आणि त्याचा मोठा फटका पालघर जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीला बसलाय. पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश साबरे चुरी आणि अनुष्का ठाकरे यांना आपलं पद आता सोडावं लागलेलं आहे. त्यामुळे या सर्व जागांवरील सदस्यांचं सदस्यत्व रद्द झालंय आणि या सर्व ठिकाणी पुन्हा निवडणुका होणार आहेत. बोरिवली पश्चिम चिकुवाडी इथे असणाऱ्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या रखडलेल्या कामाची पाहणी क्रीडामंत्री सुनील केदार यांनी केली. या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या जागेमध्ये अवैधरित्या लग्नाचे आणि गरबांचे कार्यक्रम केले जात होते आणि या संदर्भातली बातमी Z24 तासनं दाखवली होती. पाहणी करून एका महिन्यात या क्रीडा संकुलाचं भूमिपूजन करू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. लवकरात लवकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उपलब्ध होईल असं केदार यांनी स्पष्ट केलं. जुनी महाकाली गुफा परिसरातील जमीन विकास कामाच्या माध्यमातून गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. इथली जमीन अविनाश भोसले यांनी केंद्र सरकारची असल्याचं भासवून 200 कोटींचा डेव्हलपमेंट राईट देण्याचा घोटाळा राज्य सरकारनं दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. याचा 25 कोटींचा लाभ रवींद्र वायकर यांना झाल्याचंही ते म्हणाले. दरम्यान या प्रकरणी चौकशीची मागणी सोमय्या यांनी केली आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर महापालिकेचा 15 कोटींचा मालमत्ता कर बुडवल्याचा आरोप धनंजय महाडिक यांनी केला आहे. कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. DYP सिटी मॉलची इमारत ही गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मालकीची आहे आणि या मॉलमधील अनेक दुकाने गाळे स्वतःच वापरत असल्याचं सांगून मोठ्या प्रमाणात गरफळा बुडवल्याचा आता आरोप महाडिक यांनी केला आहे. रायगडमधल्या माणगावात चोरांनी एकाच रात्रीत 6 घरं फोडलेली आहेत आणि यामध्ये त्यांनी जवळपास 6 लाखांचा ऐवजही चोरला आहे. यामध्ये सोन्या चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. इमारतीमधल्या बंद घरांवर त्यांनी हा डल्ला मारला. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. या CCTV च्या आधारे आता पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. एकाच रात्रीत 6 घरफोड्यांमुळे शहरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. वाशी रेल्वे स्थानकात वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरून पळणाऱ्याला रेल्वे पोलिसांनी अटक केलेली आहे. महिलेचा पाठलाग करून वाशी रेल्वे स्थानकात सोनसाखळी चोरताना हा चोरटा CCTV मध्ये कैद झाला होता. रेल्वे स्थानकात असलेल्या प्रवाशांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. मानखुर्द इथे राहत असलेला राम सनही हा बेरोजगार असून पैसे कमवण्यासाठी त्यानं या शॉर्टकट मार्गाचा अवलंब केला. त्याला 6 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील एका बँकेच्या ATM मधून 18,000 रुपयांची रोकड चोरणारे 2 तरुण CCTV मध्ये कैद झालेत. पहाटेच्या सुमारास हे 2 अज्ञात तरुण ATM मध्ये आले. सुरुवातीला ATM मध्ये कार्डनं पैसे काढल्यानंतर त्यांनी एका वस्तूनं ATM चं कॅश डिस्पेन्सर मशीनचं पॅनलच काढलं आणि 18,000ची रोकड लंपास केली. या 2 तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुरिअर माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला अचानक आग लागल्यानं एकच धांदल उडाली. तळोधी इथं ही घटना घडली. मात्र स्थानिकांनी ट्रकला आग लागताच ताबडतोब पाण्याचा मारा करून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसंच JCBनं ट्रक उलटवून आग विझवत मोठी हानी टाळली. तरीही ट्रकमधील काही साहित्य जळून खाक झालं. आई भवानीचा गजर म्हणजे Z24.